शिवसेना पक्षप्रमुख आणि विधान परिषद आमदार उद्धव ठाकरे काही वेळामध्ये विधान भवनात येणार आहेत। विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या दालनात महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत त्यांची बैठक आहे आणि या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उद्धव ठाकरेंची आज भेट घेतली। विजयी झाल्यानंतर आभार मानण्यासाठी ते ठाकरेंची त्यांनी भेट घेतली आणि यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही धंगेकर भेटणार आहेत। कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली। कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकरांना ऐतिहासिक विजय मिळालाय, त्यामुळे आमदार झाल्यावर धंगेकरांनी खरगेंची भेट घेतली। त्यावेळी खरगेंनी धंगेकरांचं अभिनंदन करून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज पुण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। मिळकत करावरील मिळकतींवरच्या शास्तीकर रद्द करावा अशी अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा। अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस। मागणी यावेळी करण्यात आली, रद्द केलेली मिळकत करातली 40% सवलत पुन्हा लागू करा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। पिंपरी चिंचवडकरांना न्याय दिला आणि पुणेकरांवर मात्र अन्याय का असा सवाल यावेळी विचारण्यात आला। नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे टरबूज आणि खरबूज अशा रसाळ फळपिकांचं मोठं नुकसान झालंय। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या फळबागांना या अवकाळीचा फटका बसलाय। काढणीला आलेल्या फळगारांच्या गाऱ्यांच्या माऱ्यामुळे या फळांचे आता तुकडे तुकडे झालेत। अवकाळी पाऊस खराब हवामानाचा फटका शहापूर तालुक्यातल्या भेंडी उत्पादकांना बसलाय। भेंडीची कळी गळणं, भेंडीवर चिकट्या बुरशी तसंच पानं लाल पडून करप्या असे रोग पडलेत। हातातोंडाशी आलेलं भेंडीचं हे पीक उद्ध्वस्त झालंय, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे। येवला तालुक्यातल्या नगरसूल आणि सायगावमध्ये गारांचा पाऊस पडला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, कांदा अशा पिकांना मोठा फटका बसलाय। गेल्या 2 दिवसांपासून येवल्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसतोय। धुळ्यामध्ये गहू उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सध्या सापडलाय। एकीकडे गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 3000 रुपये प्रति क्विंटलचा गहू हा 2000 रुपयांनी विकावा लागतोय। उत्पादन खर्च सुद्धा निघणार नसल्यानं शेतकरी आता हवाल दिला आहे। वातावरणातल्या बदलामुळे वाशिम जिल्ह्यात हरभरा काढणीला आता वेग आला। यंदा 60,000 हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड झाली आहे आणि अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे हरभऱ्याचं पीक खराब झालंय, त्यामुळे आता उरलेला हरभरा काढणीचं काम वेगानं सुरू आहे। गुजरात सरकारनं 350 कोटी रुपये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे। आपल्याहून लहान राज्य असूनही गुजरातला जे जमलं ते महाराष्ट्राला का जमू नये असा सवाल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलाय। भारत सरकारनं काहीही मदत केली नाही, शेतकरी हवालदिल झालाय असं भुजबळ म्हणाले। बीडच्या माजलगावातले राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजपचे कार्यकर्ते अशोक शेजूळ यांच्यावरच्या हल्ल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। धुलीवंदनाच्या दिवशी शेजूळ यांच्यावर हल्ला करण्यात आला, या हल्ल्यामध्ये शेजूळ जखमी झालेत आणि त्यांच्यावर संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत। जखमीवर मलमपट्टी करायला आलेल्या एका तरुणानं डॉक्टरांनाच मारहाण केली आहे। कल्याणच्या आंबोली परिसरातल्या डॉक्टर नितीन प्रजापती यांच्या आंबोलीतल्या गुरुकृपा क्लिनिकमध्ये ही घटना घडली आहे। कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे। या तरुणांना त्वरित अटक न केल्यास परिसरातली क्लिनिक्स बंद ठेवली जातील असा इशारा डॉक्टर संघटनेने दिला। साताऱ्यातल्या फलटण तालुक्यातल्या मिरेवाडीत 2 गटात राडा झाला। रस्त्याच्या आणि घराच्या बांधकामाच्या कारणामुळे 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आणि त्यानंतर 2 गट आक्रमक झाले। यातल्या 1 गटानं घर, पिकअप, दुचाकी, ट्रॅक्टर, धान्य आणि जनावरांचा गोठा पेटवून दिला, तर दुसऱ्या गटानं घराचे नवीन बांधकाम हातानं पाडून नुकसान केलं। या प्रकरणात 42 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबई विमानतळावर 2 किलो कोकेन जप्त करण्यात आलं। या कोकेनची किंमत 29,76,00,000 रुपये। या प्रकरणात 2 नायजेरियन नागरिकांना DRI अटक केली आहे। दोन्ही आरोपींनी कोकेनच्या कॅप्सूल शरीरात लपवलेल्या होत्या आणि त्यांच्या शरीरातून 167 कॅप्सूल काढण्यात आल्यात। अबाबामधून हे 2 नायजेरियन प्रवासी आले होते। उल्हासनगरमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली जबरदस्तीनं घरात घुसून महिलेला मारहाण झाली आहे।
बिल्डर सेक्रेटरीकडून घर खाली करण्यासाठी या महिलेवर दबाव टाकला जात होता आणि त्या वादातून काही जणांनी मिळून तिला मारहाण केली. या प्रकरणात पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल झाला. डोंबिवलीतल्या धुळवडीच्या दिवशी एका टोळीकडून दोन तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. सातपूर परिसरातला हा प्रकार आहे आणि त्यांच्यावर शास्त्री नगरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या 3 वर्षाच्या मुलीचा तिच्या आईनंच गळा घुटल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे. पोटच्या मुलीचा खून करून तिच्या मृतदेहाची या नराधम आईनं विल्हेवाट लावली. मात्र अत्यंत कौशल्यानं तपास करत पोलिसांनी चिमुरडीच्या अंगाच्या शॉलवरून ते आरोपीपर्यंत पोहोचले. या आरोपी महिलेचं यापूर्वीही एक लग्न झालेलं असून आणखी एक मुलगी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. होळीच्या दिवशी मुंबई वाहतूक पोलिसांनी 746 दुचाकीस्वारांना ट्रिपल रायडिंगसाठी दंड ठोठावलाय. जवळपास 10215 दुचाकीस्वारांना हेल्मेट नसल्यानं आणि 73 वाहन चालकांना मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल कारवाई केली. ठाण्यामध्ये कबुतरांना उघड्यावर खाद्यपदार्थ टाकल्यास 500 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. पालिका प्रशासनानं याबाबत शहरात फलक लावलेले. कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे आजार होण्याची शक्यता असते आणि त्या पार्श्वभूमीवर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कर्तव्य बजावताना मद्यपान केल्यास आढळल्यास एसटी कर्मचाऱ्यांना थेट सेवेमधून बडतर्फ करण्यात येणार आहे. एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी असे आदेश दिलेत. तर रात्राणी बस तपासून चालकांना मद्यप्राशन केलं आहे की नाही याची खात्री करण्यासाठी तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. जळगावच्या रावेरमध्ये हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. छापेमारीमध्ये लाखोंच्या रोकडसहित 17 जणांना ताब्यात घेण्यात आल्या आणि त्यांच्याकडून 6 कार आणि 4 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आरोग्य केंद्रांना अचानक भेट दिली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अंजनेरी आरोग्य केंद्रात महिलेच्या प्रसूतीवेळी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी गैरहजर होते आणि याची गंभीर दखल सीओंनी घेतली. या पार्श्वभूमीवर त्यांनी आरोग्य केंद्रात भेटी देत रुग्णांशी संवाद साधला. मुंबईतल्या घाटकोपर इथं एका फ्लॅटमध्ये आग लागल्यानंतर तरुणीनं जीव वाचवण्यासाठी खिडकीतून स्लॅबवर पळ काढला. मात्र खिडकीच्या स्लॅबवरून पुन्हा फ्लॅटमध्ये जाता येत नसल्यानं ती अडकून राहिली. अखेर अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवली आणि तरुणीचा जीव वाचवला. येवला कोपरगाव मार्गावर कार डिव्हायडरला धडकल्यानं एक जण जागीच ठार झाला. 3 जण जखमी झाले. जखमींना प्राथमिक उपचार केल्यानंतर बाहेरच्या दवाखान्यात हलवण्यात आलं. अलिबाग समुद्रकिनारी बैलगाडी स्पर्धेदरम्यान बैलगाडी अंगावरून गेल्यानं जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झालाय. विनायक जोशी आणि राजाराम गुरव अशी मृतांची नावं आहेत. या प्रकरणात आयोजक आणि गाडी मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकच्या द्वारका चौकात सिटीलिंक बसनं दिव्यांग महिलेला जोरदार धडक दिली. ही महिला 100 मीटरपर्यंत फरफटत गेल्यानं गंभीर जखमी झाली. नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर चालकानं बस थांबवली त्यामुळे या महिलेचा जीव वाचला. मुंबई वाशीमध्ये आता खुल्या पद्धतीनं बेदाण्याचा लिलाव होणार आहे. मुंबई ड्रायफ्रुट्स आणि डेट्स मर्चंट असोसिएशनच्या वतीनं हा लिलाव करण्यात येणार आहे. या खुल्या लिलाव पद्धतीमुळे बेदाणा उद्योग देशासहित आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक वेगळी उंची गाठेल अशी आशा व्यक्त केली जाते आहे. गेल्या वर्षामध्ये जगभरात 1.2 कोटीहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. तर या वर्षाखेरीला या वाहनांची विक्री 1.7 कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे असं एका संशोधन अहवालातून समोर आलंय. अभिनेत्री जान्हवी कपूरच्या NTR 30 सिनेमातला फर्स्ट लुक आता समोर आलाय. सोशल मीडियावर जान्हवीचा फोटो शेअर होता. चाहत्यांसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. अजय देवगण आणि तब्बूचा आगामी भोला या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. सिनेमामध्ये तब्बू एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर ऍक्शन सीन फायटिंगचा थरार या सिनेमात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
हेराफेरी 3 मध्ये मुन्ना भाईची एंट्री झाली आहे. अक्षय कुमार सोबत संजय दत्तही हेराफेरी 3 मध्ये दिसणार आहे. या सिनेमामध्ये विलन रवी किशनच्या मोठ्या भावाची भूमिका संजय दत्त साकारणार आहे. चंद्रपूरमध्ये म्हशींच्या कळपानं हल्लेखोर वाघाला पळवून नेले. महाऔष्णिक वीज केंद्रातल्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार चित्रित झालाय आणि यामध्ये म्हशीच्या रेडकवर वाघ हल्ला करणार तर मागून इतर म्हशींनी या वाघाला पळवलं. भंडाऱ्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागानं सुखरूप बाहेर काढलं. 60 फूट खोल विहिरीत तब्बल 5.5 तास या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. लाखांदूर वनविभागानं पिंजऱ्याच्या सहाय्यानं या बिबट्याला विहिरी बाहेर काढलं. भारत 20,000 मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानला पाठवणार आहे. इराणच्या चाबहार बंदरमार्गे हा गहू पाठवला जाणार आहे तर भारत आणि मध्य आशिया संयुक्त संघटनेच्या पहिल्या बैठकीत नवी दिल्लीनं हा गहू देण्याचं मंजूर केलं आहे. भारतीय वंशाचे अरुण सुब्रमण्यम यांची दक्षिण आशियाचे पहिले जज म्हणून निवड झाली आहे. याशिवाय ते न्यूयॉर्क जिल्ह्याचे जज म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. अरुण सुब्रमण्यम हे न्यूयॉर्क इथल्या दक्षिण जिल्ह्यातल्या न्यायालयाची सेवा करणारे पहिले दक्षिण आशियाई जज असणार आहेत. बांगलादेशच्या ढाकामध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात 17 जण ठार झाले. 100 हून अधिक लोक जखमी झाले. ढाकामधल्या गुलिस्तान परिसरातल्या एका बहुमजली इमारतीत स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली आणि ही आग भडकल्यानं यामध्ये होरपळून 17 जणांचा मृत्यू झाला. अमेरिके एअरलाईन्समध्ये फ्लाईट डायव्हर्ट केल्यानं संतापलेल्या प्रवाशानं आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. याला विरोध केला असता प्रवाशानं टोकदार चमच्यानं कर्मचाऱ्यावरच्या गळ्यावर वार केले. या प्रवाशाला पोलिसांनी मग अटक केली. नाशिकमध्ये जागतिक महिला दिनानिमित्तानं रॅली काढण्यात आली. शरणपूर रोडवरच्या पोलीस परेड मैदानावरून ही रॅली सुरू झाली. शेकडो विद्यार्थिनींनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला. यावेळी महिलांनी आपल्या हक्कांविषयी जनजागृती देखील केली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे